राष्ट्रवादीना लाडकी बहीण योजनेतून मुख्यमंत्री हा शब्द वगळला होता. अजितदादांनी शब्द वगळल्यानं शिवसेना आक्रमक झाली आहे. कॅबिनेट बैठकीमध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांनी राष्ट्रवादीवर टीका केल्याची माहिती समोर येते. अजित पवार शेअर लाटत असल्याचा आरोप या ठिकाणी केल्याची माहिती समोर येते. आताची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी म्हणावी लागेल, कालच अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ती जाहिरात आलेली होती, त्या जाहिरातीमध्ये त्यांनी मुख्यमंत्री हा शब्द वगळलेला होता. फक्त माझी लाडकी बहीण असा मजकूर या ठिकाणी देण्यात आलेला होता. त्याचबरोबर वेगळा हेल्पलाईन नंबर सुद्धा या ठिकाणी जारी करण्यात आला होता. त्यावरून आज जेव्हा मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यावेळेला मंत्र्यांनी संताप व्यक्त केल्याची माहिती समोर येते. मुख्यतः शिंदेच्या शिवसेनेचे जे मंत्री आहेत ते आक्रमक झाल्याची माहिती समोर येते. कॅबिनेटच्या बैठकीमध्ये शिवसेना मंत्र्यांनी राष्ट्रवादीवर टीका केल्याचं कळत आहे आणि अजित पवार शेअर लाटत असल्याचा आरोप सुद्धा शिवसेनेच्या मंत्र्यांनी केल्याची माहिती समोर येते. मात्र आज अजित पवार या बैठकीला उपस्थित नाहीयेत, त्यामुळं अजित पवारांच्या पाठी झालेली ही जी बैठक आहे याच्यामध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांनी संताप व्यक्त केल्याची माहिती समोर येते. अजित पवारांकडून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती, मात्र या जाहिरातबाजीमध्ये कुठेही माहिती सरकारचा उल्लेख नव्हता, फक्त अजित पवारांचा फोटो दिसत होता. आणि त्यानंतर आता शिवसेनेच्या मंत्र्यांनी संताप व्यक्त केलाय, नाराजी व्यक्त केली अशी माहिती समोर येते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.